हा आहे प्रफुल्ल दिलीप देशमुख. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा रहिवासी असलेला प्रफुल्ल पदवीधर आहे. सर्वसामान्य तरुणांप्रमाणे त्यालाही सरकारी नोकरीची ओढ. त्यातच एका वर्तमानपत्रातील पंतप्रधान कौशल्य विकास योजनेबाबतची जाहिरात त्याच्या वाचनात येते. जाहिरातीतल्या माहितीप्रमाणे प्रफुल्ल अर्ज दाखल करतो आणि तेथेच त्याच्या फसवणुकीला सुरुवात होते. 2300 रुपये भरून त्याची नोंदणी करून घेतली जाते. सरकारी कॉल सेंटरसाठी तुमची निवड झाली आहे. 22,500 रुपये दरमहा वेतन असेल, राहणं खाणं आणि इतर सुविधा मिळतील अशा आशयाचं नेमणूक पत्रच प्रफुल्लला मिळतं. त्याच्यावर हरियाणातील गुडगावचा पत्ता असतो. पुढे या भामट्यांचा पुन्हा प्रफुल्लला फोन येतो. मोबाईल आणि लॅपटॉपसाठी बँकेत आणखी 12,000 रुपये भरण्यास सांगून त्यासाठी 2 अकाउंट नंबर दिले जातात, पण तेही व्यक्तिगत नावानं. शिक्षक असलेल्या प्रफुल्लच्या वडिलांना या सर्व प्रकाराबाबत शंका येते. झी मीडियाशी संपर्क साधून त्यांनी या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली. ते बोलले की तुम्ही आता तुम्हाला पैसे भरावे लागतील, त्याच्यानंतर तुमचं अपॉइंटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग करावं लागेल म्हण. तर मी भरल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला पुढचे पैसे भरायचेच आहेत त्याच्यानंतरच. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याशी 2-3 वेळेस कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यानंतर त्यांचे फोन बंद होते. झी मीडियानं या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाऊन शोध घेतला असता फसवणूक करणाऱ्या टोळीनं अधिकृत योजनेसारखी बनावट वेबसाईट तयार केली होती. तरुणांना देण्यात येणाऱ्या या नेमणूक पत्रातील हरियाणातील गुडगावचा पत्ताही बोगस असल्याचं आमच्या दिल्ली प्रतिनिधीनं केलेल्या चौकशीत समोर आलं. मी आहे गुडगावमधील सेक्टर 12 मधील एफ ब्लॉकमध्ये, आणि या ठिकाणी एफ ब्लॉकमध्ये केवळ एकच घर दिसून येत आहे. कारण स्किल इंडिया म्हणजेच की कौशल्य विकासाचा जो कार्यक्रम केंद्रीय सरकारनं आखला होता आणि त्या कार्यक्रमानुसार अनेक विद्यार्थ्यांना ग्राहक सेवा या पदावर नेमणूक करण्यात येणार होती आणि त्यासाठी त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि त्यांना त्याचबरोबर अपॉइंटमेंट लेटरसुद्धा देण्यात आलेलं आहे, नियुक्तीचं पत्र देण्यात आलेलं आहे. मात्र नियुक्तीचं पत्र ज्या पत्त्यावरून देण्यात आलेलं आहे किंवा ज्या पत्त्यावरून सर्व व्यवहार साधण्यात आलेला आहे अशा प्रकारचं कोणतंच घर या गुडगावमध्ये दिसलेलं नाही. या फसवणूक प्रकाराची चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकाराच्या मुळाशी जाऊन यामागच्या सूत्रधारांना जेरबंद केलं पाहिजे, म्हणजे बेरोजगार तरुणांच्या फसवणुकीला आळा बसेल. दिल्लीहून रामराजे शिंदेसह विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.